नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर गुजरात मधल्या मोरबी मधला एक दोरीवरचा पूल पडला तुटला आणि त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला घटना गुजरात मधली असल्यामुळं त्या घटनेला अधिकच महत्व आलं कारण गुजरात मध्ये आता विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत घटना अर्थातच दुर्दैवी असं घडायला नको होतं खास करून त्या पुलावर जेव्हा त्याचं नूतनीकरण झालेलं असतं अशा पुलावर अर्थात पुलाची टेस्टिंग झाली नव्हती मग ते नीट झालं नव्हतं काय होतं त्या मृत्यूला जबाबदार कोण याविषयीच्या चर्चा जोरदारपणे सुरू झाल्या महाराष्ट्रातल्या एच एम व्ही ग्रुपच्या म्हणजे हिज मास्टर वाईस ग्रुपच्या पत्रकारांनी गुजरातच्या सरकार विरोधात यावर रणकंदन माजवायला सुरुवात केली एक महिला पत्रकार यांनी तर चक्क नरेंद्र मोदींच्या एका सभेचा फोटो ट्विट करत सांगून टाकलं की मोदींच्याकडं संवेदनशीलता उरलेली नाहीये अर्थात या त्या पत्रकार नाही फक्त अँकर आहे एच एम व्ही ग्रुपचा माणूस सक्रिय झाला आणि मग विचार मनात येऊ लागला की हे खरंच काय घडलंय हे षडयंत्र होत अपघात होता निष्काळजीपणा होता की आणखी काय होतं असंख्य प्रश्न आपल्या असंख्य लोकांच्या मनामध्ये आहेत कोणी म्हणतं सरकारी यंत्रणेचा निष्काळजीपणा होता तपासणी करायला हवी होती बघायला हवं होतं तो योग्य आहे की नाही बघायला हवं होतं त्या पुलावर जाण्यासाठी तिकीट आहे तर मग ते तिकीट किती द्यायचे याचा विचार करायला हवा होता प्रमाणाबाहेर तिकीट दिल्या गेली का म्हणून गर्दी झाली का की तो केवळ निव्वळ एक अपघात होता कंट्रोल न झाल्यामुळे झालेला अपघात होता का की षडयंत्र होतं या सगळ्याचा विचार आपल्या मनामध्ये येऊन जातो हे षडयंत्र होत यासाठी वाटायला लागतं की तिथे जे काही घडत होतं त्याचे काही सी सी फुटेज आपल्या हाती आलेले आहेत पहिल्यांदा काही सेकंदाचे ते फुटेज मी तुम्हाला दाखवतोय तुम्हाला दिसेल या फुटेजमध्ये की पूल हालतोय बघा ते फुटेज एवढं बघितल्यावर आपल्याला असं वाटतं की तो पूल लोकांच्या चालण्यामुळे हलतय की कुणी हलवलं जात आहे या दावे प्रतिदावे अनेक हे अनेक दाखवलंय की कोणीतरी उन्हाड मुलं पूल मुद्दाम हलवत होते म्हणजे आज तकवर त्याच्याविषयीच बोलणं झालंय त्याच्या अनेकांच्या बाईट्स दाखवल्या गेल्या प्रत्यक्षदर्शीच्या की काही मुलं भ्रात्य मुलं किंवा हेतुपुरस्परपणे अपघात व्हावा म्हणून पूल हलवत होती आणि त्यातूनच तो पूल कोसळला आता या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातल्या आणखी एका एच एम व्ही ग्रुपच्या वर्तमानपत्राने याच्यावरती बातमी केलेली आहे आणि ती बातमी मी तुमच्या समोर ठेवतोय बघा ही बातमी कोणीतरी मुद्दाम अपघात व्हावा म्हणून हे सगळं घडवत होतं हेच या बातमीतून उद्धृत होत आहे आता कोण करत होतं हे सगळं सगड़? या सगळ्याचा विचार झाला पाहिजे जेव्हा आपण याबाबत तपास करायला लागतो बघायला लागतो सोशल मीडिया तपासून बघायला लागतो एकूण एक, एक बाबी चेक करायला लागतो तेव्हा काही गोष्टी आपल्या नजऱ्यासमोर येतात आणि नजरेच्या समोर येणाऱ्या या गोष्टी इतक्या धक्कादायक असतात की हा अपघात नाही तर षडयंत्र याची कल्पना येऊ लागते मी तुम्हाला एक ट्विट दाखवतोय निखिल सवानी नावाचा हा व्यक्ती आहे हा मध्ये काय बोलतोय बघा गुजरात मध्ये दोन बडे धमाके होणार आहेत सावधान तो भाजपच्या सरकारला गुजरातच्या सरकारला सावधान करतोय हा निखिल चव्हाण सावणी कोण आहे हा आम आदमी पक्षाचा कार्य करताय असे कोणते धमाके आदल्या दिवशीच हे ट्विट आहे म्हणजे फार दूरचं किंवा आधीच मी सांगतोय ह्यातला भाग नाही आता गुजरात मध्ये धमाका होणार अशा आशयाचं हे ट्विट आहे मी या एका ट्विटवरून म्हणजे स्वतःवरून स्वर्ग गाठणे असा प्रकार करत नाहीये मी तुम्हाला दुसरं ट्विट दाखवतोय बघा नरेश बलियान नावाच्या व्यक्तीचं हे ट्विट आहे यात नरेश बलियान काय म्हणतोय कल भाजपला म्हणजे उद्या भाजपला एक नवा धक्का बसणार आहे हा नरेश बलियान देखील आम आदमी पार्टीचा कार्य करताय आणि हा तीच धमकी देतोय उद्या काहीतरी घडणार आहे अजून एक ट्वीट बघायला पाहिजे म्हणजे एक दोन वर बघून भागणार नाहीये हा किसलय नावाचा एक कार्यकर्ता हा किसलय काय म्हणतोय बघा कल बीजेपी की कबर खुदेगी काय हे काय सूचित करत आहे आणि सगळेच्या सगळे आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक, पाथ एक धडाधड धर ट्विट करायला लागतात अजून बरेचसे ट्विट आहेत सगळेच काही तपासले नाही आहेत तीन चार तर दिसलेत आणि या सगळ्यामध्ये काहीतरी भयंकर होणार आहे याची जाणीव करून देऊ लागतात धमकी देऊ लागतात जाणीव करून देऊ नाही धमकी देऊ लागतात आणि या धमकीला वास्तविक स्वरूप मिळालं की काय लगेच मोरबी मध्ये तो पूल पडतो काय तुटतो काय त्यात शे सव्वाशे लोकांचा जीव जातो काय हे सगळं काय आहे ही कुठली वृत्ती आहे आणि यानंतर महाराष्ट्रातली एच एम व्ही गँग सक्रिय होते काय बघा बघा गुजरात किती निर्दयी आहे गुजरात किती असंवेदनशील आहे हे आहे ते आहे सुरू होऊन जात आजकाल तर अशी स्थिती आली आहे ना गुजरात आणि महाराष्ट्र म्हणजे भारत पाकिस्तान सारखं वैर निर्माण करण्याची प्रवृत्ती सुरू झाली आहे जणू काही तो एक वेगळा देश आहे आणि त्या देशामध्ये जे काही घडतंय ते, ते महाराष्ट्राच्या अहिताचं घडतंय आणि कोण सांगितलं तुम्हाला गुजरात वेगळं काही आहे गुजरात या भारताचा भाग आहे भारताचा भाग आणि हे जर गुजरात महाराष्ट्र वाद पेटवायचा असेल ना तर माझी केंद्र सरकारला विनंती आहे की हा वाद वाढण्याच्या आधीच गुजरात आणि महाराष्ट्राचा मिळून एखादं स्टेट करता आलं त्याचे भाग करता आले तर बघा कारण हे भविष्यात भयंकर मोठं संकट म्हणून उभं राहणार आहे ज्यांना आजचं राजकारण करायचं आहे ज्यांना उद्याच्या निवडणुका जिंकायच्या ते या बाबतीतलं षडयंत्र करणारच आहेत महाराष्ट्र आणि गुजरात असा वाद पेटवून या देशामध्ये गोंधळ घडवून आणणार आहेत म्हणूनच या सगळ्याला नियंत्रित करणं गरजेचं आहे बाकी तो वाद नंतर चर्चा करू आपण यावर बोलूया मोरबीच्या पुलावरती बोलूया निवडणुकीच्या तोंडावर अशा एखादा अपघात धमाके घडवून आणायचे आणि त्याचा उपयोग निवडणुकीच्या राजकारणात करून घ्यायचा ही एक नवी पद्धत आपल्या देशामध्ये आली आहे सुदैव आहे सोशल मीडियावर जो ट्रेंड चालतो तो ट्रेंड आपल्या लक्षात येतोय आणि त्यातून ही सगळी मंडळी उघड पडत आहे आता हे तीन ट्वीट खूप महत्वाचे आहेत आणि याच ट्विटकडे सातत्यानं लक्ष दिलं पाहिजे हे स्पष्ट होत आहे की या पुलाच्या तुटण्यासाठीचा कट आखल्या गेला होता म्हणजे तीन चार ट्वीट धमकी देत आहेत प्रत्यक्षदर्शी पूल हलवल्याचं सांगतायत त्याच्या बातम्या छापून येत आहेत आणि स्वाभाविक आहे दोरीच्या आधारावर उभारलेला पूल दोन तीनशे माणसं त्या पुलावर असतील त्या त्यांच्या त्या चालण्याने तो हलत असेल आणि कोणी दोन चार व्यक्ती दोन्ही बाजूनी किंवा एका बाजूनी त्या पुलाला पुलाव देत असतील तर नक्कीच तो पूल कोसळणार आहे अरे राजकारणात एखाद्या पक्षाला बदनाम करण्यासाठी एकशे तीस एकशे चाळीस लोकांचा जीव घेऊन ज्या पद्धतीने ही कृती चाललेली आहे ना त्याला अमानवीय तो म्हटलं पाहिजे नुसत्या अमानवीय म्हणून भागणार नाही राक्षसी कृती म्हणून पाहिजे सत्तेचा घास घेण्यासाठी सत्तेची भूक मिटविण्यासाठी लोकांचा जीव घेणारा राक्षस भीमाच्या हातून मारल्या गेला होता महाभारतातलं उदाहरण आहे असा बलभीम या राक्षसाचा वध करण्यासाठी आला पाहिजे हे बकासूर अजून कोणाकोणाचा जीव घेतील माहीत नाही सत्तेची भूक भागविण्यासाठी अशा बकासुराचा वध करणारा भीम आता निर्माण करायला हवा आणि मला वाटतं असे भीम आता सामान्य माणसातून निर्माण व्हायला हवेत कारण राजकीय पक्षात कोणता भीम तयार होईल आणि अशा माणसांना यमसदनी धाडेल ही शक्यता मला तरी दिसत नाहीये सामान्य माणसांनीच अशा लोकांना वेळीच ओळखून यांना धडा शिकवायला हवा अशी स्थिती आली आहे हा धडा लोकशाही मार्गानेही असू शकतो मारहाण झाली पाहिजे असं अजिबात नाही अशी माणसं शोधली पाहिजेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे राजकारणात त्यांचं नामोनिशान दिसता कामा नये सत्तेच्या जवळपासही ही पटकली नाही पाहिजेत कारण सत्ता प्राप्ती हेच यांचं ध्येय आहे आणि त्यासाठी ते दीडशे माणसांचा जीव घेऊ शकतात याला कोणी चेतावणी चिथवणे भडकविणे म्हणत असेल तर हरकत नाही कारण दीडशे माणसांचा जीव गेलाय एवढ्या लोकांचा जीव घेणाऱ्या माणसांच्या सोबत काय केलं पाहिजे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद